सर्वांना शुभ दिवस हे सर्व कंप्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत मागच्या पाठात आपण कीबोर्ड म्हणजे काय आणि शिकलो आपण कीबोर्डचा उपयोग का करतो कीबोर्ड आपल्याला टायपिंग करण्यासाठी मदत करतो सामान्यत कीबोर्डवर वर किती कीज असतात कीबोर्ड वर शंभर ते 105 कीज असतात। असतात एमएस पेंट मध्ये जर आपल्याला काही टाइप करायचे असेल तर आपण कोणत्या टूलचा उपयोग करतो पेंट मध्ये टाइपिंग करण्यासाठी टेक्स्ट टूलचा उपयोग करतात कीबोर्ड वरील सर्वात मोठ्या कीला काय म्हणतात कीबोर्ड वरील सर्वात मोठ्या कीला स्पेस बार म्हणतात नंबर की चे दुसरे नाव काय आहे नंबर की ला डिजिट की देखील म्हणतात आता आपण पुढे जाऊया आपण सर्वांनी आपला कम्प्युटर चालू करा आणि एमएस पेंट फाईलला ला ओपन करा चला आता आपण एम एस ला ओपन करण्याची शॉर्टकट पद्धत पाहू सर्वात प्रथम विंडो प्लस आर हे बटन एकदम दाबून ठेवले असता आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल या बॉक्स मध्ये स्पेस न देता एम एस पेंट टाईप करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ओके या बटनवर घेऊन जा आणि एकदा क्लिक करा आपली एम एस पेंटची फाईल ओपन होईल तर आता आपण पुढे जाऊया आणि आजच्या क्लासला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की आज आपण कोणत्या टूल बद्दल शिकणार आहोत आजच्या क्लासमध्ये आपण रेक्टँगल टूल बद्दल शिकणार आहोत यामध्ये आपण आउटलाईन म्हणजे काय आणि आउटलाइनचा कलर कसा बदलतात हे शिकणार आहोत पुढे आपण सॉलिड कलर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग का आणि कसा करतात हे शिकणार आहोत आणि फिलिंग विथ उपयोग करून आपण खूप चित्रे काढणार आहोत आणि शेवटी या टूलचा उपयोग करून आपण मोबाईल फोन काढणार आहोत आपण सर्व एम एस पेंट फाईल ओपन करू शकता का नाही आणि जर नाही तर व्हिडिओ पहा आणि शिका आपण सांगू शकता का रेक्टँगल टूल कशाला म्हणतात रेक्टॅंगल टूल मध्ये समोरासमोरी लाईन सारख्याच असतात आपल्याला रेक्टँगल टूल शोधायला काही अडचण येऊ नये म्हणून रेक्टँगल टूल ला लाल कलरच्या गोलाने दाखवले गेले आहे समोर दिलेले चित्र पहा आणि सांगा या चित्राला काय म्हणतात हे चित्र चौरसाचे आहे आपण सांगू शकता का हे चित्र कसे काढायचे चला आपण हे चित्र कसे काढायचे हे व्हिडिओ मध्ये पाहून शिकूया सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि शेप्स मधून टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर कलर पॅलेट वन मध्ये कलर पॅलेट मधून निळा रंग सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला माऊस किंवा टचपॅडच्या मदतीने ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक केले असता आपला चौरस तयार होईल आपण सांगू शकता का हे चित्र कसे पुसायचे हे चित्र पुसण्यासाठी कंट्रोल ए प्लस डिलीट या बटनचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा आपण सांगू शकता का आउटलाइन म्हणजे काय कोणत्याही चित्राच्या बाहेरच्या लाईनला आउटलाइन म्हणतात ही लाईन ला आपल्याला चित्राच्या बाहेरील बाजूस दिसते दिलेल्या चित्रामध्ये आपण खूप गोष्टी करू शकतो जसे की नो आउटलाइन सॉलिड कलर क्रेयॉन अजून खूप काही दिलेले चित्र पहा आणि सांगा की आपण हे चित्र काढू शकता का नाही हे चित्र रेक्टँगल टूल आणि कलर बॉक्स वन चा उपयोग करून काढता येते आपण हे चित्र काढू शकत असाल तर आपण हे चित्र काढा या चित्रामध्ये आपल्याला चित्राच्या आउटलाइनचा कलर बदलायचा आहे आणि हे करण्यासाठी कलर बॉक्स चा उपयोग करा चला आता आपण व्हिडिओ पाहू आणि रेक्टँगल टूलचा उपयोग करून हे चित्र काढायला शिकू हे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूल बार वर घेऊन जा आणि रेक्टँगल टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये या ठिकाणी कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर आधीच सिलेक्ट केलेला आपल्याला दिसत असेल त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि याप्रमाणे पॉइंटरला ड्रॅक करा पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये केशरी कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि याप्रमाणे पॉइंटरला ड्रॅक करा पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि फेंट आकाशी कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि समोर दिसत असल्याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्याच पद्धतीने पुन्हा कलर पॅलेट मधून आपल्या पॉइंटरने फेंट चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर या प्रकारे पॉइंटरला ड्रॅक करा पुन्हा त्याच प्रकारे पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये आकाशी कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि समोर दिसत असल्याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला पुन्हा कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर पॅलेट मधून चॉकलेटी कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला घेऊन या आणि या प्रकारे ट्रॅक करा याच पद्धतीने पुन्हा पॉइंटरने कलर पॅलेट मधून कलर बॉक्स वन मध्ये हिरवा कलर सिलेक्ट करा आणि पॉइंटरने ड्रॉइंग शीट वर या चित्रामध्ये ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे आपले हे चित्र तयार होईल आता आपण सांगू शकता का हे चित्र कसे पुसता येईल पुढे जा आणि आपण शिकलेल्या पद्धतीनुसार हे चित्र पुसा आपल्याला समोर दिलेले चित्र पहा आपण सांगू शकता का या चित्रामध्ये आणि या आधीच्या चित्रामध्ये काय फरक आहे आपण या आधीच्या चित्रामध्ये खूप रेक्टँगल्स काढले आता दिलेल्या चित्राकडे काळजीपूर्वक पहा आपल्याला दिसेल की हा रेक्टँगल पांढऱ्या रंगाने भरलेला आहे आणि मागील चित्रात आपल्याला रेक्टँगलच्या मागील लाईन देखील दिसेल आपण सांगू शकता का हे चित्र कसे काढाल आपण सर्व विचार करत असाल की या लाईन पुसण्यासाठी आपण इरेझर टूलचा उपयोग करू शकतो आणि पुन्हा बनवू शकतो पण आपण त्यासाठी वेगळ्या पद्धतीचा उपयोग करूया हे चित्र काढण्यासाठी आपण फील आणि कलर बॉक्स चा उपयोग करू तर आता आपण काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आणि हे चित्र बनविण्यासाठी दुसरी पद्धत समजून घ्या हे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि शेप्स मधून रेक्टँगल टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि याप्रमाणे ड्रॅक करा या पद्धतीने आपला पहिला चौकोन तयार होईल पुन्हा चौकोनाच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि आकाशी कलर सिलेक्ट करा त्यानंतर फील या ऑप्शन मधील सॉलिड कलर या ऑप्शनला सिलेक्ट करा आणि कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला शीट वर घेऊन या आणि या प्रकारे ड्रॅक करा त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये हिरवा कलर सिलेक्ट करा आणि शीट वर आपल्या पॉइंटरला आणून याप्रमाणे प्रमाणे ड्रॅक करा जसे की आपण समोर पाहू शकतो पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर पॅलेट मधून निळा कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि याप्रमाणे ड्रॅक करा पुन्हा चित्राच्या बाहेर पॉइंटरने एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि निळसर राखाडी कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे ड्रॅक करा त्याचप्रमाणे पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये कलर पॅलेट मधून काळा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंगशीट वर घेऊन या त्यानंतर याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्याचप्रमाणे अजून एक त्याच कलरचा चौरस तयार करा पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि लाल कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला याप्रमाणे या, या जागी ड्रॅक करा आपले हे चित्र पूर्ण होईल आता आपण सांगू शकता का आपण हे चित्र कसे पुसाल आपण शिकलेल्या पद्धतीप्रमाणे हे चित्र पुसा दिलेले चित्र पहा आणि सांगा आपण हे चित्र काढू शकता का नाही दिलेले चित्र काढण्यासाठी आपल्याला फील कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू चा उपयोग करणे गरजेचे आहे जसे की आपल्याला माहित आहे की कलर बॉक्स वन चा उपयोग चित्राच्या साठी होतो आणि कलर बॉक्स टू चा उपयोग चित्रामध्ये कलर भरण्यासाठी होतो चला आता आपण व्हिडिओ पाहू आणि हे चित्र कसे काढायचे हे शिकू सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि रेक्टँगल टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा या प्रकारचे चित्र काढण्यासाठी कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये एकच कलर असणे आवश्यक असते त्यामुळे कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये कलर पॅलेट मधून सर्वात प्रथम काळा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला फील या ऑप्शन वर घेऊन जा आणि आपल्या पॉइंटरने या ऑप्शन वर एकदा क्लिक करा आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल त्यामधील सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन त्यानंतर याप्रमाणे आपल्या पॉइंटरला करा त्याच प्रकारे पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये एक सारखाच कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या त्यानंतर पॉइंटरला या प्रकारे ड्रॅग करा पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये हिरवा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर या प्रकारे ड्रॅक करा त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि कलर पॅलेट मधून कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये निळा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधील हा राखाडी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर पॉइंटरला समोर दाखविल्याप्रमाणे प्रमाणे ड्रॅग करा त्यानंतर चित्राच्या बाहेर पॉइंटरने एकदा क्लिक करून पुन्हा कलर पॅलेटमधून कलर बॉक्स वन आणि टू मध्ये हा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरने ड्रॉइंग शीट वर या प्रकारे ड्रॅग करा त्याच प्रकारे पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि पॉइंटरला या प्रकारे ट्रॅक करा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि या प्रकारे कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये कलर लाग ला वर घेऊन या आणि या प्रकारे ड्रॅग करा आपले हे चित्र तयार होईल या चित्राला पुसण्यासाठी जर आपण सर्वात प्रथम कंट्रोल ए आणि डिलीट या बटनचा जर उपयोग केला तर आपले समोरील चित्र पुसले जाईल पण हे चित्र काढताना सर्वात शेवटी आपण कलर बॉक्स टू मध्ये जो कलर सिलेक्ट केला होता आपली शीट त्या कलरची दिसेल म्हणून सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरने बॉक्स टू मध्ये कलर पॅलेट पांढरा कलर सिलेक्ट करा आणि त्यानंतर कंट्रोल ए हे दाबा हे एकत्र दाबल्यामुळे पूर्ण शीट सिलेक्ट होईल त्यानंतर डिलीट बटन एकदा दाबले असता आपली ही शीट पूर्ण पुसली जाईल आणि या प्रकारे आपल्याला नवीन ड्रॉइंग शीट मिळेल समोर दिलेले चित्र पहा आणि सांगा आपण हे चित्र कसे काढाल दिलेले चित्र आपण सांगितलेल्या सर्व पद्धतीनुसार काढणार चला आता आपण व्हिडिओ पाहू आणि हे चित्र कसे काढायचे ते शिकू हे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि रेक्टँगल टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये कलर पॅलेट मधून एकच म्हणजेच निळा कलर सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला फील या पर्यायावर क्लिक केले असता आपल्या पुढे एक बॉक्स येईल त्यामधील सॉलिड कलर हा पर्याय निवडा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि एका प्रकारे आपला या प्रकारे पहिला निळा चौकोन तयार होईल त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा त्यानंतर कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरने ड्रॉइंग शीट वर या पद्धतीने या चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि नंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये आणि कलर बॉक्स टू मध्ये देखील काळपट निळा हा कलर सिलेक्ट करा त्यानंतर ड्रॉइंग शीट वर आपल्या पॉइंटरला घेऊन या आणि या प्रकारे दुसऱ्या चौकोनामध्ये पॉइंटरला ड्रॅक करा आपला तिसरा चौकोन तयार होईल त्यानंतर कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर तर कलर बॉक्स वन मध्ये काळा कलर सिलेक्ट करा आणि पुन्हा आपल्या पॉइंटरला फिलिया ऑप्शन वर घेऊन जा फिलिया ऑप्शन वर एकदा क्लिक केले असता आपल्या पुढे पुन्हा एक बॉक्स येईल या बॉक्स मध्ये नो कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या पद्धतीने ड्रॅक करा आपला पुढचा आयत तयार होईल त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये आकाशी कलर सिलेक्ट करा आणि त्यानंतर या प्रकारे ड्रॉइंगशीट वर चौकोन तयार करा त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये हिरवा कलर सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे ड्रॅक करा पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या पद्धतीने आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये लाल कलर ला सिलेक्ट करा यानंतर आपल्या पॉइंटरला फील या ऑप्शन वर घेऊन जा आणि या ऑप्शन वर आपल्या पॉइंटरने क्लिक करा आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल या बॉक्स मधील सॉलिड कलर या ऑप्शनवर क्लिक करा आणि ड्रॉइंग शीट वर या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये आकाशी कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे आपल्या ड्रॉइंग शीट वर पॉइंटरला ड्रॅग करा पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर सिलेक्ट करा आणि यानंतर आपल्या पॉइंटरला फील या ऑप्शन वर घेऊन जा आणि त्यामधील नो फील हा ऑप्शन आपल्या पॉइंटरने सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि समोर दाखविल्याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून त्याच प्रकारे अजून एकदा याच चित्रामध्ये आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा या प्रकारे आपले चित्र तयार होईल आपण सांगू शकता का हे चित्र कसे पुसायचे आपण शिकलेल्या पद्धतीनुसार हे चित्र पुसा दिलेले चित्र पहा आणि सांगा याला काय म्हणतात हे मोबाईलचे चित्र आहे सर्वजण हे चित्र स्वतः काढा जर आपल्याला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि हे चित्र कसे काढायचे ते शिका सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूल वर घेऊन जा आणि रेक्टँगल टूल सिलेक्ट करा आपल्याला दिसत असेल की कलर बॉक्स वन मध्ये पहिल्यापासूनच काळा कलर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर याप्रमाणे ड्रॅक करा त्यानंतर पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून या प्रकारे वरती उजव्या कोपऱ्यात आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला मोबाईलच्या आतमध्ये घेऊन या आणि आपल्या पॉइंटरला याप्रमाणे ड्रॅक करा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये काळा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला फील या ऑप्शन वर घेऊन जा आणि यामधील सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि मोबाईलच्या आत या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा यामुळे एक सॉलिड रेक्टँगल तयार होईल या प्रकारे त्याच रेक्टँगलच्या समोर अजून एकदा आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा याप्रमाणे आपला दुसरा सॉलिड रेक्टँगल तयार होईल त्यानंतर आपल्या पॉइंटरने चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा त्यानंतर कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये या प्रकारे आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंगशीट वर घेऊन या त्यानंतर या प्रकारे पॉइंटरला ड्रॅक करा आणि आपल्या पॉइंटरने कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर आणि कलर बॉक्स वन मध्ये काळा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि मोबाईल मध्ये आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा आपल्या मोबाईल नंबर असलेला भाग, मधील तयार होईल त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि लाईन टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे या रेक्टँगल मध्ये उभी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा या प्रकारे दुसरी लाईन काढा पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून समोर दिसत असल्याप्रमाणे तिसरी उभी लाईन काढा त्यानंतर पुन्हा या प्रकारे चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून या प्रकारे आडवी लाईन काढा त्यानंतर त्याच प्रकारे दुसरी त्या रेषेच्या खाली आडवी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्याच प्रकारे अजून एक आडवी लाईन काढा आपल्या मोबाईल वरील ची बटन तयार होतील त्यानंतर मोबाईलच्या स्क्रीन वर आपल्याला जर काही लिहायचे असेल तर या प्रकारे आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि टेक्स्ट टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला या प्रकारे काढलेल्या चित्रामधील मोबाईलच्या स्क्रीन वर घेऊन या आणि या प्रकारे ड्रॅक करा आपल्याला समोर एक बॉक्स दिसेल यामध्ये कम्प्युटर टाईप करा त्यानंतर स्पेस बार बटनचा उपयोग करून स्पेस द्या आणि नंतर शिक्षा टाइप करा पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करा, आपले चित्र तयार मोबाईलचे होईल आजचा क्लास इथे संपत आहे सर्वांनी एमएस पेंट फाईल व्यवस्थित बंद करा त्यानंतर आपला कम्प्युटर व्यवस्थित शटडाउन करा आज आपण कीबोर्डचा पूर्ण अभ्यास केला त्यानंतर आपण रेक्टँगल टूल बद्दल शिकलो आणि त्याचा उपयोग करून आपण काही चित्र काढली तसेच आज आपण कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मधील फरक शिकलो त्यानंतर फिल म्हणजे काय आणि याचा उपयोग का आणि कसा करतात हे देखील आपण आज शिकलो हे सर्व कंप्यूटर शिक्षाला मदत करणारे आहेत धन्यवाद